बघायची गरज नाही. बरोबर आहे. वाघबा पप्पा कसाला आनंदात झालं म्हणलं. आता कोणाला बोलवायचं? आता कशाला बोलवायचं? बोलवायचं नाही सांभळ्या, बोलवायचं नाही का? चला पुरी वगैरे. तुम्ही म्हणलाय की आता बोलवायचं नाही? बोलवायचं नाही म्हणजे काय? कार्यक्रम बंद करा म्हणले काय तुम्हाला? मग काय म्हणताय तुम्ही? आता ह्यांना घेऊन जायचो सगळ्यांना. माझ्या माता बहिणीला घेऊन, रसिक बांधवांना घेऊन, बरोबर आहे म्हणलं, नवरी नवर देवाला घेऊन, सगळ्यांना जायचं कुठं? येरमाळ्याला जाऊन येऊ म्हणलं. नावाची येडी बावन खोडी, एक जर खोड दाखवली आपला अवघड होऊन बसतोय म्हणलं. हलत भरत कळत नाही, कळत नाही म्हणलं, म्हणून तिच्याकडे कसं गेलं पाहिजे? भक्तिभावाला हात जोडून गेलं पाहिजे म्हणलं. वाकू नमस्कार केला पाहिजे, केला पाहिजे म्हणलं. वडा ढोलकी वाले झाली का भवानी? बरं झालं मला वाटलं तुला भगवा, तुम्हाला वाटलं आज भवानीच होत नाही मला वाटत होत. काय राव, माणसं आहेत ना, ऐकणारी माणसं आहेत. खरं कुणी दिलंय बक्षीस? थांबा, त्यांचं नाव काय कळलं नाही अजून मला. नाही कालव्यामुळे काय कळत नाही. बक्षीस दिलंय पण नाव नाही सांगितलं. तसं तिकडून निघून गेले ते. अरे येतील वापस. वडा झालेल्या कार्यक्रमासाठी ज्यांनी बक्षीस दिले महिला म्हणा, त्यांचं नाव आहे शिवराम कापसे साहेब आणि कापसे परिवार यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आहे. नवरी नवर देव टाळ्या वाजल्या पाहिजे. टाळ्या हा इकडलं बक्षीस कुणी दिलंय त्यांनी नाव सांगायचं आहे. महिला म्हणता अहो तुम्ही नेहमी दागिने घालतोय नवल काय? आपल्या अगोदर आधी माझ्या शक्ती येडेश्वरीने दागिने घातले. ते दागिने कसे कसे आहेत आणि अजून काय घालावं असं वाटते ही सांगितलंय गुरुवर्य चंदनजी कांबळे म्हणतात. बाजूबंदाच्या जोड्या दंडात दाटल्या, बाजूबंदाच्या जोड्या दंडात दाटल्या, अगं चुडान पाटल्या पाटील माझ्या.
होते दोन्ही कानात घुगड्या टोचल्या काय सांगा का आता चुडण पाटल्या येडा बाईला चंदन दीपमाळ पेटल्या म्हणून अग चुडण पाटल्या माझ्या पाटल्या